कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। मंत्री अड्रावकर यांनी स्टंटबाजी करून व्यापाऱ्यांशी खेळू नये, राजू शेट्टी यांचं प्रतिपादन। राजू शेट्टी यांची जोरदार घोषणाबाजी। अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनानं परवानगी दिली असल्याचं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केलं होतं। परंतु शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनानं शहरात व्यवसाय बंद करावा, अन्यथा कारवाई करणार असा इशारा दिला। मंत्री यड्रावकर यांनी कशाच्या आधारावर घोषणा केली, तसेच मंत्री यड्रावकर यांनी स्टंटबाजी करत व्यापाऱ्यांशी खेळू नये असा सल्ला देत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सोमवारी प्रांत कार्यालयात निवेदन देऊन दुकानं सुरू करणार असल्याचं जाहीर केलं। 3 महिन्याच्या वर छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत। याबाबत शहरातील व्यापारी संघटनेच्या पोलीस प्रशासनासोबत 6 बैठका झाल्या, परंतु अजूनही तोडगा निघाला नाही। माजी खासदार शेट्टी यांनी शुक्रवारी दुकानं सुरू करणार असा इशारा दिला होता। मंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी दुकानं सुरू करण्यास सांगितलं होतं। त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू करताच पोलीस प्रशासनानं बंद करण्याचं आवाहन करत कारवाईचा इशारा दिला। दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शेट्टी, आवाडे व व्यापारी यांची बंद खोलीत बैठक घेण्यात आली। कोल्हापूरमधील दुकानधारकांनी आंदोलनं करताच पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परवानगी दिली। पालकमंत्री यांनी सगळीकडेच परवानगी देणं गरजेचं होतं असं आमदार प्रकाश आवाडे म्हणाले। शनिवार रविवार सगळं महाराष्ट्रच बंद असतं, आमचं काही त्याबद्दल काय म्हणणं नाही। सोमवारपर्यंत यांचा निर्णय नाही झाला तर मग काय वाटेल ते उद्या दुकानं उघडायची, कोण काय मिलिटरी आणलं तरी सुद्धा मागे हटायला। सोमवारी सकाळी जमल्या आणि सगळ्यांनी आपलं हात आपलं काम करून तिथे हिरव्या चौकात आणि प्रांत कार्यालयावर एक मोर्चा घेऊया, निवेदन देऊया आणि दुकानं उघडूया, काय व्हायचं त्याला सांभाळ जाऊया। तयारी आहे का तुमची? मुख्यमंत्र्यांना बैठक घेतल्या, जाहीर करतात आणि जर का होत नसेल सोमवारी सकाळी सगळ्यांनी हे जाऊया, सरकारला वेळ देऊया। आता आम्ही कुणाच्या दारात जाणार नाही, काय नाही, काय जर निर्णय घ्यायचा घ्या, नाही आम्ही दुकान उघडणार, तुम्हाला जे काय करायचं ते करा। आणि माझं मत आहे ग्राहक आणि सुद्धा व्यापाऱ्यांच्या मागे राहिलं पाहिजे, कारण ही फक्त कुंडी व्यापाऱ्यांची होत नाही, अहो ग्राहकांची होत नाही का? कोल्हापूरचे व्यापारी आक्रमक झाले आणि ते आता ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांना परवानगी वाढली आणि आम्ही आता नियमाचा आदर करतोय, कायद्याचा आदर करतोय, म्हणून जर आपल्याला मिळणार नसेल तर याचा अर्थ चांगुलपणा जर आपल्या अडचणीत करत असेल तर मग हा चांगुलपणा आपल्याला कितपत अजून पुढे चालवायचं ठरवावं लागेल। आणि म्हणून सोमवारपर्यंत सरकारला काय निर्णय घ्यायचा ते घ्यावा। इचलकर जे काश्मीरमध्ये संचलन करायला काही तो घरे अतिरिक्त घुसलेत, काय चाललंय? माझा सरकारला एकच प्रश्न आहे की कोल्हापूर शहरातले व्यवहार सुरू करायला काय निकष लावला आणि शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातल्या इतर छोट्या शहरामध्ये काय निकष लावला? जर रुग्णांचे प्रमाण बघितलं तर आजही ह्या क्षणाला कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक रुग्ण सापडतायत आणि त्या मानाला इचलकरंजी किंवा जयशिंगपूर किंवा वडगाव गडिंग्लज असे या शहरामध्ये तुरुंगवाड अत्यंत नगण्य रुग्ण आहेत। मग नेमकं कोल्हापूर शहर कुठल्या मुद्द्यावर चालू केलं? स्वतः आरोग्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा जर का प्रशासन ऐकत नसेल तर मग आरोग्यमंत्र्याचं वजन किती आहे आणि मग नेमकं कुणाची फसवणूक कोण करायला लागले? आरोग्यमंत्र्यांना तो अधिकार नव्हता तर त्यांना घोषणा करायची काय गरज होती? त्या लोकांच्या भावनेशी खेळत आहे, एवढाच आमचा मुद्दा आहे। आणि आता प्रशासनानं आम्हाला पटवून द्यावं की इचलकरजीमध्ये किंवा गडिंग्लज असेल, कुर्दवाड असेल, शिरवळ असेल, जयशिंगपूर असेल, या शहरामध्ये रुग्णांचं प्रमाण कमी असताना सुद्धा हे अजून व्यवहार का बंद ठेवायचे? आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकच शहर चालू आहे, सगळी गर्दी शहरामध्ये आहे आणि मग तुम्हाला पुन्हा गर्दी वाढवून लोकांना लोकांचा जीव धोक्यात घालायचा आहे का? करायचं असेल तर सगळं जेल हळूहळू करायला पाहिजे आणि केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून अशा पद्धतीनं कुणाला असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही आणि मग कुणाला काही कारवाई करायची ते विचार करा। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।